आज आपण बनवणार आहोत चटपटीत असं मसाला मखाणा. खूप छान आणि टेस्टी ही रेसिपी बनवून तयार होती. तुम्ही चहाबरोबर कॉफीबरोबर सुद्धा घेऊ शकता. लहान मुलांना तर अतिशय ही रेसिपी आवडणारी अशी आहे. चला तर मग आपण मसाला मखाणा बनवायची तयारी करूया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. गॅस ऑन केले आणि पॅन ठेवले. आपण ह्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकायचं. तूप गरम झालं की आपण एक बाउल मी ह्याच्यामध्ये मखाणा टाकून घेणार. तुम्ही तेलामध्ये पण तळू शकता, पण तुपामध्ये तळले की खूप छान लागतात. तुम्हाला एक कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहजपणे भेटेल. हे आपण ह्याच्यात टाकून असं सतत मिक्स करत राहायचं. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची, छान असं क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं. आता हे मिक्स व्यवस्थित परतून झाले, मी गॅस बंद करते आणि एक तुम्हाला मी तोडून दाखवते. ह्या प्रकारे क्रिस्पी असे बनवून तयार होतात. एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि थोडा याचा मसाला तयार करून घेऊया आपण. आता आपण आता मी त्याच पॅनमध्ये एक चमचा आणखीन तूप टाकणार आहे. तूप थोडं गरम झालं की ह्याच्यामध्ये मसाले मी तुम्हाला दाखवते. एक मी अर्धा चमचा लाल तिखट घेतली आहे, थोडीशी हिंग घेतली आहे आणि चाट मसाला एक पाव चमचा आहे, हळद पावडर पाव चमचा आहे, एक पाव चमचा जिरे पुडे आणि मीठ आहे. थोडंसं चवीनुसार मिक्स करून घ्यायचे. सर्व मसाले आपल्याला तुपामध्ये छान असं गरम करून घ्यायचे. गॅस अगदी स्लो ठेवायचा, नाही तर हे करपणार मसाले. आणि गॅसची फ्लेम बंद करून आता हे मखाणे आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. हे पूर्ण मसाले मखाण्यावरती व्यवस्थित लागले पाहिजे. आता वरून मी एक चमचा आणखीन तूप टाकून घेते की मसाले व्यवस्थित या मखाण्याला लागेल. साधारणतः आपण 3 चमचे तुपाचा वापर केलेला आहे. पूर्ण मी मिक्स करून घेणार असं आपण की छान असे क्रिस्पी आणि खूप मसालेदार असे मखाणे बनून तयार झालेत. आता हे तयार झालेले आहेत मखाणे. आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता मी सर्व मखाणे एका बाउलमध्ये काढून घेते. खूप छान असे दिसत आहेत, रंगही छान दिसतो. लहान मुलांना पण आवडणारी अशी ही रेसिपी आहे. टेस्टी रेसिपी बनवून तयार झालेली. तुम्ही चहा कॉफीबरोबर पण घेऊ शकता. कुठल्याही वेळेला तुम्ही बनवून ही रेसिपी खाऊ शकता. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या डेलीच्या नवनवीन रेसिपीजची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. लाईक करा, शेअर करा. तुमचा महत्त्वाचा वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एक रेसिपीबरोबर. तोवर मस्त राहा.